देशातील विद्यार्थ्यांवर भ्याड हल्ले करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून करण्यात आली. जिल्हा शाखेकडून जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. देशातील विद्यार्थ्यांवर भ्याड हल्ले करणाऱ्यांवर कारवाईची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून करण्यात आली. जिल्हा शाखेकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, सुशिक्षित बेरोजगारांना विविध महामंडळातून आलेले कर्ज माफ करण्याची मागणी, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्याची मागणी बगल दिली आहे. जिल्ह्यातील बेरोजगारांवर विविध महामंडळाचे कर्ज आहे, हे कर्ज माफ करून युवकांना रोजगाराची संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील, जिल्हा सरचिटणीस राम साळुंके, गौतम पवार, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कुवर, दिनेश तेजी, राजेंद्र बिरारे, जितेंद्र पवार, रवींद्र रामराजे आदी उपस्थित होते. एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरी, नंदुरबार.